हवेली विधानसभा मतदार संघातील आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय लाडके उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माऊली आबा कटके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पटलावरील विकासाचं एक विश्वासक नाव शब्दाला जागणारं नाव आदरणीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे सहकारी पृथ्वीदादा कंद त्याचप्रमाणे शिरूर आणि शिरूर हवेलीचे शिरूर आणि हवेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन आणि सगळे संचालक मंडळ या गावचे सरपंच आणि त्यांचे सगळे सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजपासून 11 दिवसानंतर ह्या विधानसभेचं मतदान होणार आहे आणि ह्या मतदानाच्या माध्यमातून आपण आपला उमेदवार निवडून आपल्या भागाचं भवितव्य ठरवण्याची ही वेळ आहे। मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं माऊली आबे कटके एक तरुण सहकारी ज्यांनी गेले अनेक वर्ष हवेली असेल किंवा शिरूर तालुका असेल या सगळ्या परिसरासाठी हातामध्ये काही सत्ता नसताना लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं काम केलं। मला आठवते 2017 ला माऊली आबाला मी शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेमध्ये घेतलं जिल्हा परिषदेमध्ये ते निवडून आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि परिसरामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्यांना निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य म्हणून माऊली आबा ठरले। नुसते निवडून येऊनच नव्हे तर मतदारसंघातल्या गावागावांमध्येच नव्हे तर संपूर्ण हवेली तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल माझ्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली। पण हल्ली काय झालंय हल्ली राजकारणामध्ये भेसळ जास्त झाली कुणी कुणाची कामं चोरत कामं करायची नाही पण दुसऱ्याने मंजूर करून आणलेल्या कामावर आपलं लेबल कर लावायचं आणि ग्रामस्थांची फसवणूक करायची। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला हिंगणगाव आणि खामगाव टेक नदीवरचा पूल मी रात्रीचा दिवस करून त्या पुलासाठी मंजुरी करून आणली अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या त्या पुलाला जवळजवळ 35 कोटी रुपयाचा निधी आणला आणि हे महादेव तालुक्याचे आमदार तिथे गावागावाला जाऊन सांगतात की तो पूल त्यांनी मंजूर केला। अशी अनेक कामं आहेत। मी माझ्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हवेली तालुक्याच्या गावागावामध्ये मी सत्तेत नसताना काही ना काही निधी दिलेला आहे तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस असेल यांच्या माध्यमातून निधी आणून पोहोचवलाय। मग पीएमआरडीचा असेल बजेटमधली कामं असतील डीपीडीसीचा निधी असेल नगरविकासचा निधी असेल मी ह्या गावच्या ग्रामस्थांना आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो। आज आपली पाण्याची योजना जी मंजूर झालेली आहे त्याचं सुरुवातीचं काम मला माहिती आहे माझ्याकडे सगळ्या ग्रामस्थ येऊन गेले होते मग योगेश असेल भरत असेल ही सगळी मंडळी माझ्याकडे आली लांडेवाडीला आली मुंबईला आली पुण्याला भेटली मी 2-3 बैठका एमजेपी बरोबर घेतल्या ती योजना त्यावेळेला झालीच नसती मी स्वतः पुढाकार घेतला
एमजेपी मध्ये गेलो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि त्याच्यानंतर ती योजना मी मंत्रालयात पाठवली, ती योजना बंद झाली होती। ही अशी अनेक काम आम्ही, आम्हाला काम करायची सवय आहे, मग सत्ता असो किंवा नसो काम करण्याची इच्छाशक्ती हवी आहे, ती इच्छाशक्ती आदरणीय माऊली आबा कटके यांच्या माध्यमात आहे। आज माऊली आबाचं मी अभिमानाने सांगत असतो, माऊली आबाची सगळी काम होलसेल मध्ये असतात। होलसेल मध्ये म्हणजे मोठ्या मताधिक्याने निवडून आले, आज तुम्ही पाहताय कुठला महाकाल मंदिर आला। मला वाटत नाही कुठल्याही भावानं कुठल्याही तरुणानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनींना तिथं जाऊन यात्रा घडवून आणली, हे पुण्य त्यांना लावणार आहे। आणि अशीच कामं करण्याची सवय मूल सन्मानाने आबाला आहे। मला समोरच्या उमेदवाराबद्दल काय बोलायचं नाही, मी फक्त एवढंच सांगेल, एक वेळ संधी द्या माऊली आबांना, ह्या तालुक्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन करून दाखवा, अजितदादांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठा निधी आणण्याचं काम, या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम माऊली आबांच्या माध्यमातून आपल्याला करायचं, एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।